नमस्कार, शास्मिक लोकल एंटरटेनमेंट या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत असो. तर आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यांच्या मनातील प्रश्न. अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असतील, पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून खरं उत्तर मिळणार आहे तेही तेजश्रीच्या तोंडून. चला तर मग तेजश्रीलाच विचारूयात आपले प्रश्न. पहिला प्रश्न, मुळात भूमिका निवडताना तेजश्रीच्या मनात विचार तरी नेमका कुठला येतो? मनाला पटली की मी स्वीकारते, त्यामुळे त्याबद्दल मी खूप पर्टिक्युलर असते. मग काही वेळा असं होतं की एखाद्या भूमिकेसाठी समजा वाद घालावासा लागला तरी चालेल, पण मग मी त्याच्यासाठीही तयार असते. त्यामुळे डेफिनेटली मी ज्या ज्या भूमिका केल्यात त्या कदाचित मला तेजश्री म्हणून करायच्या होत्या म्हणूनच केल्यात. आणि शुभ्रा हे डेफिनेटली त्यातलंच एक तुम्ही बघताय तसं पात्र आहे आत्ताचं. पण मला असं प्रश्न दुसरा, एखादं पात्र हे तुमच्यासाठी किती महत्त्वाचं असतं? होतं की नाही रे, मी जेव्हा काम करते आणि मग लोकं जेव्हा मला येऊन खरंच सांगतात की तुमच्याकडून आम्ही सकारात्मकता घेतो किंवा तुमच्याकडनं काहीतरी छान मिळतं आम्हाला, आम्हाला तो एपिसोड बघताना किंवा शुभ्राला आम्ही रिलेट करतो, तेव्हा मग समाधान मिळतं आणि मग असं वाटतं की नाही, हे फक्त पात्र आले डायलॉग बोलून मोकळे होऊया इतकं नाही आहे, ती एक जबाबदारी आहे आणि तितक्या जबाबदारीने तितकं छान झालं पाहिजे. प्रश्न तिसरा, लोकांच्या अपेक्षा काय असतात तुमच्याकडून जेव्हा तुम्ही एखादं पात्र सादर करता? म्हणालीस तसं आज टेलिव्हिजनवर इतकं काम करून झालं आहे ना की त्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन लोकांच्या ना काहीतरी अपेक्षा आहेत आणि त्यांना माझ्याकडनं तेजश्रीकडनं बऱ्याच गोष्टी ऐकायच्यात आणि बरेचदा ते एक्सपेक्ट करतात की मी साकारत असलेलं पात्र ते त्यांनी ते बोलावं. त्यामुळे येस आणि आता शेवटचा प्रश्न, शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न, अग्गबाई सुनबाई मालिका तुम्ही का नाही करत आहात? टाइम पासेस मला असं लक्षात आलंय. काही वेळा काय होतं ना की फार गणित वेगळी असतात, काही वेळा चॅनलची गरज म्हणा, त्या स्टोरीची डिमांड म्हणा, मग काही वेळा ट्रॅक्स उलटे सुलटे फिरले जातात, आपल्याला डे फर्स्टला सांगितलं जातं त्यापेक्षा काही गोष्टी वेगळ्या होतात. मग अशावेळी ना जेव्हा लोकांच्या आज तुमच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या असतात तेव्हा कुठेतरी जर तडजोड करावी लागली पात्रामध्ये तर निश्चितच वाईट वाटतं. आणि मग असं होतं की नाही रे, मी जेव्हा काम करतो. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर कसा वाटला आपला व्हिडिओ? असंच प्रेम करत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा आपले लाडके चॅनल शास्मिक लोकल एंटरटेनमेंट.